लॉकडाऊन मधील परिस्थिती सावरत नाही तेवढ्यात वीज वितरण कंपनीने अव्वाच्या 1.25 रुपयांचे वीज बिल ग्राहकांच्या हातात दिले आहे। त्यामुळे वीज ग्राहक अधिकच चिंतेत असून सदर वाढीव वीज बिल कमी करावे अन्यथा 15 जुलै रोजी महावितरण कार्यालयात टाळेठोक आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आज बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीने संबंधित प्रशासनात दिलेल्या निवेदनात दिलाय। कोरोनामुळे सर्वजण हैरान झाले आहे। त्यात हातात पैसा नाही आणि त्यातच वीज कंपनीने 1.25 रुपयांचे वीज देयके ग्राहकांच्या हातात थोपवली आहे। त्यामुळे वीज ग्राहकांची परिस्थिती पाहता वाढीव वीज बिल त्वरित रद्द करावे, 3 महिन्यांचे वीज बिल 3 महिन्यात विभागून देणे व प्रत्येक बिल भरण्यास 1 महिन्याची अवधी द्यावी, लॉकडाऊन काळात आलेले अतिरिक्त वीज बिल भरण्यासाठी किमान 4 महिने मुदत द्यावी व त्यावर कुठल्याही प्रकारचा दंड अथवा कर लावू नये। लॉकडाऊन काळात व नंतर ज्या खासगी कंपनीमार्फत मीटर रिडिंग घेण्यात आले ते कुठल्या प्रकारे व केव्हा घेण्यात आले याचा लेखी खुलासा करावा अशी मागणी करत टाळेठोक आंदोलनाचा इशारा दिलाय। यावेळी महाराष्ट्र प्रमुख संघटक आनंद लोंढे, महाराष्ट्र सचिव किरण गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष विजय सावकारे, उत्तर महाराष्ट्र संघटक भालचंद्र सोनगत, जिल्हाध्यक्ष ऍडव्होकेट विनोद सोनवणे, उत्तर महाराष्ट्र महासचिव जितू जगताप आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पासून वीज ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता, तर त्या संदर्भात काही ग्राहकांनी आमच्याशी संपर्क साधला आणि त्यावेळेस आम्ही अधीक्षक अभियंत्यांना एक पहिले भेट घेऊन त्यांच्याकडून पहिले प्रश्न समजून घेतले, तर त्यावेळेस आम्हाला लक्षात असं आलं की वीज ग्राहकांना कुठल्याही प्रकारचा लेखी दिलासा मिळणार नाही आणि यांच्या हातात काहीच नाही। मग त्याच्यासाठी आम्ही प्रमुख मागणी केल्या। त्या प्रमुख मागण्यांपैकी मुख्य मागणी जी होती की मागे आपले ऊर्जा मंत्री साहेबांनी जी आश्वासन केलं होतं की प्रत्येक नागरिकाला 100 युनिट हे मोफत असेल आणि ती मोफत द्यायची वेळ ही योग्य आहे, कारण की आत्ता ऑलरेडी लॉकडाऊनमुळे जे नागरिक त्रस्त आहेत, आर्थिक हाल होत आहेत, तर त्याच्यामुळे ते 100 युनिट पहिले हे माफ करण्यात यावे। दुसरी मागणी होती की जे वीज बिल घेण्यात आलेलं आहे तर त्याचे 4 टप्पे करून दर महिन्यांनी 1 महिन्याची त्याला मुदत देण्यात यावी, ते मुदत दिल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्याज कुठल्याही प्रकारचं त्याला दंड लावू नये। त्याच्यानंतर ज्या खाजगी कंपन्यांमार्फत हे मीटर रिडिंग घेतलं गेलं आहे हे कशा पद्धतीने घेतलं गेलेलं आहे हे आपल्याला खुलासा झालेलं नाही आहे, तर तो लेखी खुलासा त्यांनी करावे या प्रमुख मागण्या होत्या। आणि अन्यथा या 15 जुलैपर्यंत जर मागण्या मान्य झाल्या नाही तर पक्षामार्फत आम्ही टाळेठोक आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रशासनाची असेल।